हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. आपल्याला माहितच आहे, मागे MPSC ने एक अपडेट टाकला होता, त्यानुसार ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि फॉरेस्ट सर्व्हिसेस हे टेक्निकल सर्व्हिसेसमध्ये टाकण्यात आलेले होते आणि प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी सिलेबस हा सारखाच असणार होता. आपण सर्वजण सिलेबसचीच वाट पाहत होतो आणि आता सिलेबस पब्लिश झालेला आहे, तर तो आपण पाहून घेऊया. तर येथे तुम्ही सिलेबस पाहू शकता. परीक्षेचे टप्पे आहेत, लेखी पूर्वपरीक्षा, संयुक्त, लेखी मुख्य परीक्षा स्वतंत्र होणार आहे. पूर्वपरीक्षा ही संयुक्त होणार आहे आणि मुख्य परीक्षा ही प्रत्येक सर्व्हिसेससाठी स्वतंत्र असणार आहे. मुलाखतीला 50 गुण असणार आहेत. तर आता पूर्वपरीक्षा ही 200 मार्क्सची असणार आहे. आपल्याला माहितच आहे, अगोदर फॉरेस्ट सर्व्हिसेसची पूर्वपरीक्षा ही 100 मार्क्सची असायची. यामध्ये आपल्याला बदल झालेला दिसून येत आहे. परीक्षेची योजना काय आहे ते पाहूया. विषय बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य क्षमता चाचणी. प्रश्नसंख्या 100 आहे आणि गुण 200 आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स. नकारात्मक गुणदान प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून वजा करण्यात येतील. म्हणजे तुमचे 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क्स वजा होतील, म्हणजे 2 मार्क्स तुमचे वजा होतील. परीक्षेचा कालावधी 1 तास असणार आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे MCQ टाईप असणार आहे. सिलेबस अगोदर मराठीचा जसा होता फॉरेस्ट सर्व्हिसेसला तसाच आहे, इंग्रजीचा जसा होता तसाच आहे. सामान्य क्षमता चाचणीमध्ये चालू घडामोडी जसा होता तसाच आहे. तर नवे घटक भारतीय राज्यव्यवस्था, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान. तर यामध्ये विज्ञान, सामान्य विज्ञान जनरल सायन्स तर आहेच, पण तंत्रज्ञानसुद्धा ॲड झालेलं आहे, यावर तुम्ही लक्ष द्या. मी हे रिलेटिव्हली फॉरेस्ट सर्व्हिसेसचा रेफरन्स घेऊन बोलत आहे, कारण इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस यांच्या सिलेबसविषयी मी अवेअर नाही आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि हे बघा, रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, GIS अँड इट्स ॲप्लिकेशन्स, हा सुद्धा घटक नव्याने ॲड झालेला आहे. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा सुद्धा घटक नव्याने ॲड झालेला आहे. भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, जनरल मेंटल ॲबिलिटी, त्याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग, बेसिक न्यूमरसी, म्हणजे रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. पर्यावरण, पर्यावरणमध्ये मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवर संघटना, संस्था. अगोदर फॉरेस्ट सर्व्हिसेस प्रीमध्ये आपल्याला मराठी, इंग्रजी, करंट अफेअर्स आणि मॅथ आणि रिझनिंग हे घटक पाहायला मिळत होते, परंतु आता तुम्ही बघू शकता खूप चेंजेस झालेले आहेत. तर त्यानुसार आपल्याला आपला अभ्यास अरेंज करावा लागेल. मग आता एवढे सारे एरियाज कवर करायचे म्हणल्यावर प्रश्नपत्रिकेचा जो पॅटर्न होता तोसुद्धा आता चेंज होणार आहे. म्हणजे मराठी प्लस इंग्रजी यांना 50 मार्क्स असं वेटेज देऊ शकतात आणि सामान्य क्षमता चाचणीला 50 मार्क्स असं वेटेज देण्यात येऊ शकतं. किंवा सामान्य क्षमता चाचणीमध्ये 6 घटक आहेत, प्रत्येक घटकाला 10 मार्क्स असा 60 मार्काचा हा घटक आणि मराठी इंग्रजी दोन्ही मिळून 40 मार्क्स, म्हणजे 20-20 मार्क्स असं सुद्धा पॅटर्न प्रश्नपत्रिकेचा येऊ शकतो. त्याबद्दल आताच काय सांगता येणार नाही, पण 60+40 हा पॅटर्न लॉजिकल आपल्याला वाटत आहे. तर आता या नवीन सिलेबसप्रमाणे बुक्स कोणकोणते यूज करायचे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून खाली सांगा, मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेल. आता प्रीचा सिलेबस तर चेंज झालेला आहे, मेन्सचं काय? तर मी फॉरेस्टचा चेक केलेला आहे, फॉरेस्टचा मेन्सचा सिलेबस आहे तसाच आहे. तर येथे जे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस करतात त्यांनी त्यांच्या सेक्शननुसार सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, मेकॅनिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांचा मेन्सचा सिलेबस पाहून घ्यावा आणि ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस जे करतात त्यांनी त्यांचा ॲग्रिकल्चर सर्व्हिसेससाठी मेन्सचा सिलेबस पाहून घ्या, त्यामध्ये चेंजेस झालेत की नाही ते. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट, थँक्यू.